नमस्कार मित्रांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षयचे लक्ष हे मालवीकडे जाते म्हणजे रेवाच्या आईकडे आणि तो लगेच रेवाच्या आईकडे येतो आणि काय मालविकाकू ओळखले का को तुम्ही तर मस्त एन्जॉय करतात स्वतःची मुलगी कुठे असते काय करतेच याबद्दल तुम्हाला काही घेणे नाही कुठे आहे कुठे असते तुमची मुलगी तेव्हा त्यातील एक मैत्रीण म्हणते की रेवा का रेवा तर ॲब्रोडला असते ना तर अक्षय तोंडाला हात लावतो आणि बापरे कुठे असते व हो तुमची मुलगी जिम्बाँ जानिया आणि टांझानी या आणि तुम्ही असे सांगितले की मैत्रिणींना तुमची मुलगी परदेशात असते तर मालिनीला काय उत्तर द्यावे काही समजत नाही कारण सर्व समोर अक्षयने सर्व उघड केलेले असते अक्षय म्हणतो की कसं जमतो तुम्हाला हे सर्व खोटं बोलण्यासाठी सर्व खोटं आहे या जगामध्ये कसे वावरता तुम्ही तुमचं असणं आणि शब्द खोटे हसणं खोटं आणि वावरणंसुद्धा खोटे आणि यांची मुलगीसुद्धा अगदी यांच्यासारखीच खोटारडी आहेत असे म्हणतात की जशी खान तशी माती तर लगेच मालवी ही ओरडते आणि अक्षय तू खरंच लिमिट खूप प्रा क्रॉस करतोस अक्षय म्हणतो की अगोदर तुम्ही तुमचे लिमिट क्रॉस केलेच आहेत तुमची मुली कुठे असती त्याची जराही तुम्हाला काळजी नाही आणि एक आई म्हणून तुम्हाला तुमच्या मुलीची अजिबात काळजी नाही का तुमची मुलगी ही दुसऱ्याच्या घरामध्ये गांडुळासारखी वाटते मालवी ही अक्षयवर खूप ओरडते त्यानंतर इकडे सीमाही गुपचूप नयनाला फोन करते आणि हे जेलमधून सुटून आलेले आहे पण तू अजिबात काळजी करू नको मी तुझ्यासोबतच आहे असे बोलत असताना शशिकांत मागून येतो तर सीमा खूपच घाबरते शशिकांत लगेच सीमाला म्हणतो की खरंच तू खूप मोठी डॉन आहे सर्वांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करते मात्र तुला माझ्यापासून कोण वाचवणार आणि सीमाच्या हातातील मोबाईल हिसकान घेऊन नैनाला म्हणतो की आता वाहक पिंजऱ्यातून सुटलाय त्यामुळे त्याला आता शिकारीची गरज आहे तू कुठेही जरी लपली तरी माझ्यापासून तू नाही वाचू शकणार तू आता मेलीच आणि देव तुझे रक्षण करो माझ्यापासून कारण तू आता नाही वाचू शकणार नैना खूपच घाबरते आणि फोन ठेवल्यानंतर लगेच शशिकांत जोराने सीमाचा हात पिरगाळतो माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करतेस तेवढ्यात रमाकांत काका तेथे येतात आणि जोराने ओरडून म्हणतात की दादा वहिनीचा हात सोड नाहीतर मला सर्वांना सांगावे लागेल सीमाचा हात सोडून शशिकांत म्हणतो की अरे रमाकांत काय चालले तुझे माझीसुद्धा आई आहे तिला सुद्धा मी तुझे नाव सांगेल तेव्हा रमाकांत काका म्हणत असतात की नाहीलाच आहे माझा अक्षयला मात्र मला सर्व सांगावे लागणार तेव्हा शशिकांत सीमाकडे बघत म्हणत असतो की मला सुद्धा माझ्या पचड्याला माझ्यासारखेच करायचे आणि त्याला मी माझ्यासारखं बनवतो नाही तर मी सुद्धा नावाचा शशिकांत मुकादम नाही असे सीमाकडे बघत तो म्हणत असतो आणि रमाकांतला बाजू रागाने बाजूला करत शशिकांत तेथून निघून जातो सीमाला मात्र खूप त्रास होत असतो त्यानंतर इकडे मालवी ही अक्षयला सर्वांसमोर म्हणत असते की एकतर माझ्या मुलीचा तू फायदा घेतला तिला वाटेल तशी स्वप्न दाखवली आणि एका फालतू मुलीबरोबर तू लग्न केलेस तेव्हा अक्षयला मात्र खूप हसू येते आणि अक्षय हा सर्वांसमोर म्हणतो आणि तुमचाच गैरसमज होतो असे मालवीला बोलतो त्या मैत्रिणीला सांगतो की यांचीच मुलगी एका फालतू मुलाबरोबर पळून गेली परदेशात नेतो असे त्याने तिला दाखवले आणि चाळीत ठेवले तिला खूप त्रास दिला आणि त्या संकटातून जे तिला कोणी वाचवले तर ह्या ज्यांना फालतू म्हणतात ना माझी बायको तिनेच त्या रेवाला संकटातून वाचवले रेवा जेव्हा संकटात होती तेव्हा मा त्यावेळी माझ्या बायकोने तिला मदत केली म्हणून तिला आज राहण्यासाठी घर भेटले अक्षय म्हणतो की तुम्ही तुमची जबाबदारी झटकून हात वर केलेत आणि तुमची मुलगी आमच्या घरामध्ये राहते आमच्या डोक्याचा ताप वाढून ठेवला तुमची मुलगीसुद्धा अगदी तुमच्यासारखीच खोटाडली तिला कोणाचे घेणे देणे नसते देवाचे सुद्धा नाही आणि माणसाचे सुद्धा नाही कायम स्वतःच्याच आनंदासाठी ती विचार करत असते आणि तुम्ही सर्वांशी खोटं बोललात एक आई म्हणून खरंच तुम्ही अपयशी आहात तर मालवीला खूप राग येतो आणि मालवी लगेच अक्षयवर हात उगारते तेवढ्यात रमा येते आणि मालवीचा हात धरते आणि तुम्ही मालवी काकू तुम्ही या माणसावर हात उगारू शकत नाही कारण याच माणसाने तुमच्या मुलीला म्हणजे रेवाला मदत केली आणि मालवीचा हात ही रमा जुगारून देते तर मालवी चिडून रमाला म्हणत असते की काय लायकी होतीस ग तुझी माझ्या मुलीच्या कपड्यावर आणि सर्व काही वस्तूवर तू वाढलीस रमा मालवीला म्हणते की त्याची परतफड तर मी केलीच ना तुमच्या मुलीला आमच्या घरामध्ये ठेवून घेतले त्यामुळे त्याचा हिशोब चुकता झाला आणि जरा तरी तुमच्यामध्ये थोडीशी जरी लाज शिल्लक असेल एक आई म्हणून जबाबदारीची जाणीव जाणीव जर तुम्हाला असली आणि तुमच्या मुलीची जर तुम्हाला काळजी असली तर तुम्ही तुमच्या मुलीला आपल्या घरी परत घेऊन येऊ शकता तुमची मुलगी अस्रिता सारखी दुसऱ्याच्या घरात राहावी असे तुम्हाला सुद्धा वाटत नसेल आणि थोडस जरी चांगुलपणा शिल्लक असेल तर खरंच तुमच्या मुलीला तुमच्यासोबत घरी घेऊन जा तर रमा आणि अक्षय तिथून जायला निघलेले असतात तर मालवी लगेच रमाला म्हणते की तुझ्यामध्ये इतका आत्मविश्वास कुठून आला तुझ्याजवळ पैसा आला म्हणूनच ना रमा मागे वळून मालवीला उत्तर देत की पैशापेक्षा प्रेमाची किंमत खूप मोठी असते पण आजपर्यंत तुम्हाला ती नाही समजली माझ्या आयुष्यात मला माझ्या नवऱ्याचे प्रेम मिळाले म्हणून माझा आत्मविश्वास वाढला असे रमा छान उत्तर मालवीला देते मालवीचा मात्र आपल्या मैत्रिणींसोबत खूप असा अपमान झालेला असतो तेव्हा अक्षय रमाच्या हाताला धरून मालवीला म्हणतो की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही चूक सुधारा तुमची तुमच्या मुलीला परत तुमच्या घरी घेऊन या असे बोलून अक्षय रमा तेथून निघलेले असतात त्यानंतर इकडे रेवा ही मोठ्याने गाण्याचा आवाज लावून देते आणि त्यावर डान्स करत असते तेवढ्यात सीमा येते आणि सीमा म्हणते की रेवा बंद कर हे कारण घरामध्ये गणपती बाप्पा आहे आरतीची सुद्धा वेळ झाली आणि तुला जर गाणीच ऐकायचे असेल तर तू तु, तुझ्या हेडफोन आहेत ना ते कानामध्ये घाल आणि मग गाणे ऐकून त्यावर डान्स कर तर तर लगेच शशिकांत म्हणतो की सीमा रेवाला जे हवं आहे ना ती या घरामध्ये करू शकते तिला जर गाणंच ऐकायचं असेल तर ती गाणं मोठ्याने सुद्धा आवाज करून ऐकू शकते त्यामध्ये दुसऱ्याला काही हे ऐकण्याची गरज नाही तर सीमा म्हणते की आहो दुसऱ्यांना त्रास होतो तेव्हा शशिकांत म्हणतो की मग आपले कान त्याने हे बंद करून घ्यायचे असतात आणि रेवा कोण आहे हे तुला माहिती आहे का तर सीमा विचारते की कोण तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की ती माझी होणारी सून शशिकांत म्हणतो की आतापर्यंत मी तुला बऱ्याच वेळेस ही गोष्ट सांगितली आणि तू माझ्याशी जे काही वागली ना त्यामुळे आता इथून पुढे मी माझ्या मनाला येईन तसे वागणार मुळे आता तू भोगत राहा आणि शशिकांत रेवाला म्हणतो की कर तुझ्या गाण्याचा आवाज तू मोठा कर आणि डान्स कर तर रेवा लगेच साऊंड लावून देते आणि शशिकांत रेवा मस्त असे डान्स करू लागतात तेवढ्यात रमा आणि अक्षय घरी येतात रेवा लगेच अक्षयला विचारते की काय रे आलास का तुम्ही आणि माझ्यासाठी गिफ्ट आणले का अक्षय म्हणतो की हो ना तुझ्यासाठी छान असे सरप्राईज आहे रेवा मात्र खुश होते तेव्हा अक्षय मालवीला दरवाजातून आवाज देतो तर मालवीही रेवा पुढे येऊन उभी राहते आणि रमाही रेवाला म्हणत असते की तुझ्यासाठी खूप छान असे सरप्राईज आहे तुझी आई तुला घेण्यासाठी आली आणि तुझ्या हक्काच्या घरी ती परत तुला घेऊन जाणार तर शशिकांत आणि रेवाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे आरती ही आबीला म्हणत असते की आबी तू टेन्शन घेऊ नको यावेळेस आपलं बाळ नक्की येईल पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला आपले बाळ खरंच या घरामध्ये असेल तेव्हा त्यावर इकडे मालवी ही रेवाजवळ येते आणि तिला प्रेमाने जवळ करण्याचा प्रयत्न करत असते मात्र रेवा रागाने मालवीला म्हणते की मला हातसुद्धा लावू नको आणि रागाने ती आतमध्ये जायला लागते तर पायरीवरून पाय घसरून पडते तेव्हा सर्वजण रेवाला म्हणतात की रेवा स्वतःला आवर लगेच सीमा विचारते की अक्षय हे कसे रे आणि एकतर बरेच आहे कोणी जे कुणी असो आपापल्या घरी जे ते सुखी असते कुणी किती म्हटले की डंके की चोर वगैरे पण हे रेवाचं घर तर नाही ना असे सीमा शशिकांतकडे रागाने बघत म्हणत असते अक्षय म्हणतो की हो हे रेवाचं घर नाही हे खरे आहे पण असे ती म्हटली का डंके की चोट वगैरे तर सीमा म्हणते की नाही अरे मला वाटले ते त्यानंतर इकडे पार्वती आजी ही जान्हवी म्हणत असते त्या रमाचा तुला जास्तच पुळका यायला लागला पूर्वीसारखी तू तिला त्रास सुद्धा देत नसते तेव्हा लगेच जानीव म्हणते की का मी तिला त्रास देऊ मी जर काही सुद्धा केले तरी तुम्ही म्हणता की तू गोळ घालून ठेवत असते थे। मग मी रमाला का त्रास देऊ आणि आई आजी ते म्हणतात ना तुम्ही दोन्ही बाजूने ढोलकीसारखे बोलतात तर पार्वती आजी म्हणते की म्हणजे तुम्हाला ढोलकी म्हणालीस आणि मी दोन्ही बाजूने बोलतेस का जान्हवी चिडते आणि आयाजी आजकाल तुम्हाला ती रेवा जास्त आवडती मी काही केले तरी तुम्ही माझ्यावर रागवत असतात म्हणून जान्हवी जायला निघते तर पार्वती आजी जान्हवीला म्हणते की अगं तू जर माझं एक काम केले ना तर मी तुला माझी आवडती सून आहे हे पुन्हा म्हणेल तर तेव्हा जान्हवी म्हणते की आयाजी खरंच म्हणतात का मग आयाजी काय काम करायचे तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं सांगते ना त्यानंतर इकडे सीमा ही रमाला म्हणत असते की ती रेवा या घरातून चालली म्हणजे तुमच्या दोघांमधील संकट हे निघून चालले असे सांगत असते तेवढ्यात अक्षय रूममध्ये चहा घेऊन येतो तेव्हा सीमा आणि रमाला चहा देत म्हणत असतो की बरे झाले आता ती रेवा या घरातून जाईल तेव्हा लगेच सीमा म्हणते की अरे हळूच बोल अक्षय म्हणतो की आम्ही त्यांना रोडमध्ये सुनावून आलो तेव्हा सीमा म्हणत असते की खरंच खूप छान प्रकारे केले की तुम्ही रेवाच्या आईला इथे घेऊन आलात तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच आम्हाला बाप्पानेच बुद्धी दिली असणार त्यानंतर इकडे रेवा ही आपल्या रूममध्ये खूप अशी रिॲक्ट होत असते आणि राग व्यक्त करत असते तेवढ्यात तेथे मालवी येते तर रेवा आणखीनच चिडते आई तू येथे का आलीस असे विचारते या घरामध्ये मला माझे स्थान निर्माण करायचे आणि प्रत्येक वेळेस तू माझे हे सुख हिरावून घेत असते तर मालवी म्हणते की अगं या घरामध्ये राहून तुला काय भेटणार तेव्हा रेवा रडतच म्हणत असते की मला अक्षयला मिळवायचे मालवी म्हणते की रेवा आता तर वेळ निघून गेलेली आहे तेव्हा रेवा म्हणते की मम्मा शांत हो कारण वेळ निघून गेली जरी असली तरी मी आता ती परत मिळवणार आणि मी तर अक्षयला मिळूनच राहील तेव्हा लगेच मालवी म्हणते की हो का आणि अक्षय तर कायम रमारमच करत असतो रेवा रडत म्हणते की घरातील सर्वजण माझ्या बाजूने आहेत म्हणजे बाबा आयाजी तर लगेच मालवी म्हणत असते की त्याचा काय उपयोग कारण रमाने पूर्णपणे अक्षयला जिंकून घेतले आणि आता अक्षय पूर्णपणे रमाचा झाला आहे जेव्हा अक्षय तुझ्यावर प्रेम करत होता तेव्हा मात्र तू त्याचा तिरस्कार करत होती आणि आता या सर्वाचा काय उपयोग हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मालवी रेवाला सांगत असते की त्या रमाने तुझ्या मामाचा अपमान केला त्यामुळे जोपर्यंत तू त्या जो रमाला धडा शिकवत नाही तोपर्यंत तू आपल्या घरामध्ये नाही यायचे अक्षयला जिंक मगच आपल्या घरात त्यानंतर इकडे पार्वती आजी सुद्धा सर्वांना सांगत असते की जोपर्यंत रेवा आपल्या पायावर उभी राहू शकत नाही तोपर्यंत ती घरीच राहील मात्र या घरातच राहणार पण रमा तू तु तुझी बॅग भरण्यासाठी घे कारण गणपती विसर्जन झाल्यानंतर तुला या घरातून शिक्षा भोगण्यासाठी जायचे तेव्हा आता अक्षय आणि रमा हे पार्वती आजीकडे बघत असतात तर आता पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल